एकदम बड़ा धक्का पड़ेगा था, इस तरह हो जाएगा दिल्ली में। नमस्कार, गेले 1.5 फक्त लोकसभेची चर्चा करतोय, त्यानंतर तयारी, प्रचार, मग उमेदवार कोण असतील, अशा सगळ्या विषयी बोलून काल दिवसभर कठीण लोकमतवर तुम्ही अचूक आणि वेगवान निकाल बघत होतात। हे सगळं तरचा लगेचचा दिवस जो लक्षात राहील देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानामुळे। आज त्यातली लक्षवेधी राहिली की देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र निर्माण झालेलं आहे, भाजपची जी काही पडलेली आहे, त्या पराची जबाबदारी स्वीकारली आणि असं म्हटलंय की आता मला सरकारमधून मोकळं करावं, मुक्त कर, आणि मी पूर्ण विधानसभेच्या कामाला लागायला तयार राहीन किंवा माझ्याकडे तसा वेळ मिळेल। पण नेमकं फडणवीसांचे विधान राजकीय खळबळ माजवणार आहे, त्यांच्या मनात नेमकं काय आहे, काय नेमक्या घडामोडी, बैठकी काय झालं, या सगळ्या विषयी चर्चा करण्याची नितांत गरज आहे, कारण त्यावर पुढची सगळी गणित अवलंबून आहे, वर्षभरात नेमकं काय काय घडतं हेही अवलंबून आहे। भाजप, शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा सगळ्यांनी मिळून महायुती तयार झाली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीला ते आणि या 3 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका सुद्धा येऊ घातल्या आहेत। माझ्याबरोबर माझा सहकारी विलास आहे, मी आणि विलास संवाद साधा करणार आहोत आणि आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की देवेंद्र फडणवीसांचं आजचं हे विधान मागची पार्श्वभूमी, त्याचे परिणाम काय होऊ शकतील। विलास, काल दिवसभर तू प्रेक्षकांशी बोलत होतास, अचूक त्यांच्यापर्यंत पोहोचवत, आज निकाल आपल्यापर्यंत येत होते आणि आपण त्याचं विश्लेषण सुद्धा करत होतो। आज देवेंद्र म्हणालेले पत्रकार परिषद घेतली, त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली, कारण अगदी सिंगल डिजिट वर भाजप जागा। आजच्या त्यांच्या विधानामागची पार्श्वभूमी काय वाटते? सुवर्ण, हे अजिबात अनपेक्षित नाहीये, हे अपेक्षित होत। त्याच कारण असं होत की काल जो राजकीय भूकंप महाराष्ट्रात झालेला आहे, 2014 नंतर पहिल्यांदाच भाजपला महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या, भाजपचं नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा निश्चितपणे मोठा धक्का होता। आणि या इतक्या वाईट सेटबॅक नंतर त्यांची कुठली प्रतिक्रिया आलेली नव्हती, त्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता असणं स्वाभाविक होतं आणि आज ते पत्रकार परिषद घेणार होते। चाहूल कालच लागलेली होती की काल झालेल्या भूकंपाचे हादरे महाराष्ट्राच्या राजकारणाला बसणार आहेत आणि आज पहिला हादरा बसला देवेंद्र फडणवीस यांनी। आज पत्रकार परिषद घेतली आणि मला मोकळं करा सरकारमधून असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यावर राजकीय प्रतिक्रिया, क्रियाप्रतिक्रिया उमटतायत, तो भाग वेगळा। एका वाक्यात उत्तर सांगायचं झालं तर त्यांच्या मनात आज अस्वस्थता आहे, त्यांच्या मनात अस्वस्थता आहे, पण ही अस्वस्थता खूप काही सांगणारी आहे। त्यांच्या या अस्वस्थतेचे अनेक अर्थ आहेत, त्याला राजकीय अर्थ आहेत। आज जे त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे त्याचे राजकीय अनेक अर्थ आहेत आणि भाजपला अनपेक्षित असं हे सगळं घडलेलं आहे। त्याची कारणांची चर्चा होत राहील, त्याचं चिंतन मनन होत राहील, पण ज्या पद्धतीनं जो पराभव झालेला आहे, सुवर्ण आपल्याला हे प्रेक्षकांना सांगायला लागेल भाजपचं नुकसान किती मोठं आहे। काही आकडे आपण सांगूया, साधारणपणे 23 जागा जिंकलेल्या होत्या भाजपनं 2019 मध्ये, त्या 23 जागांच्या तुलनेमध्ये आता मिळालेल्या 9 जागा म्हणजे देशामध्ये उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक नुकसान हे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। महाराष्ट्र सातत्यानं मोदींच्या सोबत राहिलं असताना सुद्धा इतकं नुकसान का झालं? केवळ तसं नाहीये तर टक्केवारीमध्ये जर बघितलं आपण भाजपच्या भाषेत, भाजप सातत्यानं सांगते की आमचं पर्सेंटेज किती आहे, स्ट्राईक रेट बघा, आमचा स्ट्राईक रेट बघा, ज्या भाजपचा स्ट्राईक रेट 2019 मध्ये सर्वाधिक होता तो स्ट्राईक रेट आता 32% आलाय। आपल्याकडे पास किती टक्के आलाय, 35% पास होत म्हणून, म्हणजे भाजप जर शरद पवारांचा स्ट्राईक रेट बघितला तर तो 80% आहे, 10 पैकी 8 जागा त्यांनी जिंकल्या, 80% स्ट्राईक रेट आहे। इवन एकनाथ शिंदेचा जो स्ट्राईक रेट आहे तो भाजपपेक्षा जास्त आहे, एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट हा 46% पर्यंत आहे, म्हणजे त्यांनी 15 जागा लढल्या आणि 7 जिंकलेले आहेत त्यांनी।
तर या सगळ्या परिस्थितीत भाजपचा स्ट्राईक रेट अगदी तळाशी जाणं म्हणजे अजित पवारांच्या पेक्षा चांगला आहे. हे म्हणजे खूप झालं ना, 25% स्ट्राईक रेट अजित पवारांचा आहे आणि 32% भाजपचा आहे. भाजप यावरून आपल्याला स्पष्ट दिसत की भाजपनं जागा जास्त घेतल्या 2019 पेक्षा, पण 2019 पेक्षा जागा जास्त घेऊन 2019 पेक्षा कितीतरी जागा कमी आलेल्या आहेत आणि दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. स्वाभाविकपणे ही सगळी रणनीती जी लोकसभा निवडणुकीची ठरवलेली होती त्या प्रत्येक रणनीतीमध्ये देवेंद्र फडणवीस होते. देवेंद्र फडणवीस चेहरा होते महाराष्ट्राचा आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आज समोर येऊन त्याची जबाबदारी स्वीकारणं खर तर हे अपेक्षित होत आणि त्यांनी ते केलेलं आहे. जसं लीडर असतो, एखादा लीडर असतो तो केवळ यशाचा मुकुटाचा मानकरी नसतो, जेव्हा अपयश येत तेव्हा सुद्धा तो लीडर जो लीडर असतो, देवेंद्र फडणवीस लीडर आहे, ते लढवय्य आहे, त्यांनी समोर येऊन सांगितलेलं आहे की हो मी लीडर होतो आणि जबाबदारी माझी आहे आणि त्यांनी एक सांगितलेलं आहे की मला याच्यातून मुक्त करा. त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे तर त्यांच्या मनात हे आहे की आता मला 2024 या विधानसभेच्या म्हणजे अस्वस्थता एका बाजूला आहे, अस्वस्थता एका बाजूला आहे मनात आणि दुसरीकडे पूर्ण तयारीला लागायचं. आता ज्या काही त्रुटी आणि कमतरता चुका झाल्या त्या भरून काढायच्या आहेत. पण विरोध वा एक मतप्रवाह असा सुद्धा आहे की हा देवेंद्र फडणवीसांच्या स्ट्रॅटजीचा भाग, मित्र चिडू नयेत, मित्र पक्षांनी काही बोलू नये भाजपला किंवा फडणवीसांना, असा एक मतप्रवाह आहे असं बोललं जाते की म्हणून हे वक्तव्य त्यांनी केलं असेल. स्वाभाविक आहे, ती स्ट्रॅटजी सुद्धा असू शकते की बाबा पहिल्यांदा जबाबदारी तुम्ही घेतली आहे तर मग त्याच्यानंतर साधारणपणे अशा प्रकारे आपल्याला कोणी टीका करणार नाही. ही स्ट्रॅटजी ती आपण विरोधक तर त्याच्यापेक्षा वेगळी स्ट्रॅटजी सांगतात. विरोधक असं म्हणतात म्हणजे आज तुम्ही सुषमांधळेंचा बाईट ऐकला असेल, ते असं म्हणाले की त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि मग त्याच्या आधी सेफ एक्झिट घेतली आणि मग ती सेफ एक्झिट घेतल्यामुळे कुठेतरी त्यांनी हे पॉलिटिक्स केलं. पण डिग्निफाई तेवढ्याच्या खऱ्या वाटत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे की ते नेतृत्व करत आहेत महाराष्ट्राचं, तर ते नेतृत्व करत असताना त्यांनी आता त्याची जबाबदारी स्वीकारणं हे खूप स्वाभाविक आहे. आणि आज सगळी लीडरशिप त्यांच्याकडे आहे, एकवटलेली आहे, सगळ्या प्रत्येक निर्णयात ते होते, स्वाभाविकपणे त्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे हे असू शकत नाही. हा फक्त एक गोष्ट आहे की सरकारमध्ये राहण्याच्या बद्दल त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याच्याबद्दल मतमतांतर असू शकतं. कदाचित पक्ष जो आहे म्हणजे लगेच बावनकुळेने सांगितलं की आम्ही त्यांना विनंती करतोय आणि ते आमची विनंती ऐकतील आणि आम्ही सांगतोय की तुम्ही सरकारमधून बाहेर पडायची आवश्यकता नाही आहे, पण त्यांना किमान सांगावं तर लागेल, लोकांना सांगावं लागेल की मी ती जबाबदारी स्वीकारली आहे. मग जबाबदारी स्वीकारून तुम्ही काय करताय? आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आहे, मी त्याचा त्याग करतो. म्हणजे आजपर्यंत देशामध्ये असं अनेक वेळा झाले, अनेक नेत्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली. गेल्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी त्या पराभवात जबाबदारी स्वीकारलेली होती. राहुल गांधींनी सुद्धा सांगितलं मी अध्यक्षपद सोडतोय आणि मग सगळे जण म्हणायला लागले नाही नाही असं नाही होणार आणि ते त्या निर्णयावर ठाम राहिले आणि मग खरगे अध्यक्ष झाले. आता हा भाग वेगळा आहे की तरी काँग्रेस तेच चालवत आहे, तो भाग वेगळा आहे, पण नैतिक जबाबदारी राजकारणात स्वीकारून त्याच्याबद्दलचे निर्णय घेतले जातात आणि ही गोष्ट मला कशी वाटते. पण एक गोष्ट मात्र आहे, राजकीय अर्थ दुसऱ्या गोष्टीचे निघू शकतात. तो दुसरा राजकीय अर्थ असा आहे की या सरकारमधून बाहेर सरकारमधून मुक्त करा, निवड करा असं म्हणतात ते जेव्हा म्हणतात, याचा अर्थ असा आहे की भविष्यामध्ये या सरकारमध्ये रिशफल होऊ शकतात, अनेकांची मंत्रीपद बदलली जाऊ शकतात, जी रिक्त पद आहेत ती भरली जाऊ शकतात, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, एकंदरीत भाकरी फिरवली जाऊ शकते. जर देवेंद्र फडणवीस टॅक्ट अशी असू शकते, देवेंद्र फडणवीस स्वतःचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात, तर दबाव हा सुद्धा आहे की उद्या प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेने सुद्धा राजीनामा द्यावा लागू शकतो. जर देवेंद्र फडणवीस म्हणतायत की मी माझं पद सोडायला तयार आहे, तर मग भाजपमधले जे धुरीणी सध्या मंत्रीपदावर आहेत आणि जे प्रतीक्षेत आमदार आहेत त्यांच्यामध्ये मेसेज हा जाऊ शकतो की जर देवेंद्र फडणवीस पद सोडू शकतात तर मग तुम्हाला सुद्धा मंत्रीपद उद्या सोडावं लागू शकतं. म्हणजे जे उद्या रिबेल होणार नाही किंवा कोणी नाराज असं होणार नाही, ही भाकरी जर फिरवायची तर सुरुवात माझ्या
जर भाजप आणि भाकरी तर असाही एक मेसेज देण्याचा प्रयत्न असू शकतो. विलास आपण तेव्हा मनात काय असा अशा दृष्टीने विचार करतो आहोत तेव्हा याही विषयावर बोलावं लागेल आपल्याला. उमेदवार निश्चितीची वेळ आली तेव्हा सातत्यानं देवेंद्र फडणवीसांनी भाजप म्हणून मोठा भाऊ हीच भूमिका मांडचा सर्वे हे सांगतो म्हणून हे उमेदवार नकोत, आमचा सर्वे हे सांगतो म्हणून ते उमेदवार नकोत. मग स्वतःच्या बाबतीत किंवा मग शिवसेनेचे उमेदवार बदलणं, अजित पवारांचे उमेदवार बदलणं या बाबतीत सुद्धा असेल तर ही एक मोठी झाली, हा एक मोठा फटका वाटत. अगदी अगदी खरं आहे. आणि आपल्याकडे काल बरेच गेस्ट येऊन गेले, अगदी भाजपच्या शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या सुद्धा लोकांनी हे खासगीत मान्य केलं, जाहीरपणे ते बोलले नाही, खासगीत हे मान्य केलं की अनेक ठिकाणी आमचे उमेदवार चुकले, आम्ही उमेदवार देताना चुकलो आणि नकळत आम्ही ज्या काही बदल केले ते केले नसते तर कदाचित ही परिस्थिती वेगळी राहिली असती. उदाहरणादाखल उमेदवार कुठे बदलला, उमेदवार बदलला गेला रामटेकमध्ये. रामटेकमध्ये बाहेरच्या पक्षातून उमेदवार आणला गेला आणि त्याला उमेदवारी दिली गेली, ते काही सक्सेस झाले नाही, पारवे पराभूत झाले. दुसरे यवतमाळ वाशिम मध्ये इथं जो उमेदवार बदलला गेला, याच्या आधी खासदार असलेल्या भावना गवळी यांना बदललं, पण तुम्ही बाहेर जाऊन उमेदवार दिला, ज्या माहेर तिकडचं आहे म्हणून तुम्ही दिलं. लोकांना इतकं गृहित कसं काय धरू शकता तुम्ही की लोक लगेच करतील? लोकांच्या इमोशन्स पण आहेत ना, त्यांचे प्रश्न आहेत, त्यांना पण तिथं ते दिसलं आपल्याला मोठ्या मताधिक्याने तिथं लोकांना भूमिका दाखवून दिलेला आहे. अगदी. आणि तू यवतमाळ वाशिम बद्दल म्हणतोयस, तिथेच मी एक गोष्ट ऍड करीन की आपण जर पाहिलं तर भूमिका काय, यवतमाळ मध्ये जो उमेदवार दिला तो इकडे हिंगोलीची पाटलांची सीट घालवली, त्यांना जरा बरं म्हणून त्यांच्या पत्नीला इकडनं उमेदवारी दिली आणि त्या पराभूत झालेल्या आहेत. खरंय ना, मग हे तुम्ही बॅलन्स करत असताना उमेदवारांच्या निवडी बघा ना कशा चुकलेल्या आहेत. बरं, तिथून आपण पुन्हा इकडे हिंगोलीमध्ये जाऊया. हिंगोलीमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे, एक नौखा अतिशय नौखा उमेदवार दिला, 20 लाख लोकांना मला रिप्रेझेंट करायचं आहे, याचा अर्थ त्याला मतदारसंघ नीट माहीत पाहिजे, पर्यंत पोहोच पाहिजे, यंत्रणा पाहिजे, 8 वेळेला हे सगळं बदललं गेलं. त्याच्यानंतर शेवटच्या क्षणा मत उद्या शेवटचा दिवस आहे म्हणतो हेमंत गोडसेंना दिलं गेलं सीट शेअर. तुम्हाला आठवत असेल सुवर्णा, साधारणपणे चंद्रशेखर बावनकुळेंनी सगळे काय म्हणायचे आमच्यासाठी काय म्हणतात त्याला की वाटाघाटी हे काही महत्वाचं मुद्दा नाही, 2 दिवस आम्ही बसलो तर हे जिकडे तिकडे करू, पण हे शेवटच्या क्षणापर्यंत करत राहिले आणि त्याला स्ट्रॅटेजी गेले. इव्हन इथपर्यंत भुजबळ असं म्हणाले होते निवडणुकीमध्ये, एकदा काय ते ठरवा नाहीतर उमेदवार पडेल, इथला एकदा ठरवा तो उमेदवार कोणाला घोषित तर करा उमेदवार, ते चुकलं. तसंच झालं, ह्या गोष्टी आहेत ना चुकल्या. मुंबई दक्षिण मध्ये आपल्याला माहिती आहे सुवर्णा, ज्या उमेदवारावर एवढे 100 आरोप झाले त्या उमेदवाराला उमेदवारी दिली गेली, हे ह्या ज्या गोष्टी झाल्या. तिथं सोलापूर मध्ये भाजपनं काय केलं, प्रणितेश शिंदे स्थानिक तिथं असताना तिथला बाहेरचा उमेदवार दिला गेला, शेवटपर्यंत तिथे मैदानात राम सातपुते उमेदवार अगदी मोहिते पाटील आणि होते. आज मोहिते पाटील जे खासदार झाले ते मोहिते पाटलांना द्यायचं नाही आणि आहे तो बदलायचा नाही, हट्टाला पेटून सोलापूर पण गेली आणि माढा पण गेली, एका उमेदवाराच्या बदल्या 2 जागा गेल्या. कदाचित वादविवाद होऊ शकतो, आता ते देणारे म्हटलं आमचं बरोबर होतं आणि शेवटी काय असतं की बिघडल्यानंतर पराभवाला क्षमता करणार असतं. सो हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे निश्चितपणे उमेदवार. आणि यात विलास 2 मतदारसंघ आपल्याला ऍड करावे लागतील. दक्षिण मुंबई यामिनी जाधवला आयते आलं, म्हणजे आधी असतील मंगल असतील यांच्या नावांची चाचपणी झाली आणि अगदी ऐन वेळेला शिवसेनेकडे ती सीट जाऊन यामिनी जाधव केल्या, ती तसा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कमीच वेळ मिळाला, जेव्हा की त्यांच्या समोर 2 वेळा खासदार राहिलेले बंद होते म्हणजे फटका बसला. दुसरीकडे जर आपण बघितलं रवींद्र वायकर यांची सीट, त्यांनाही शेवटच्या क्षणीच त्यांची उमेदवार आणि काही कमी वेळ मिळाला. आणि हे आपल्याकडे मंत्री दीपक केसरकर आले होते, त्यांनी सुद्धा मान्य केले की खूप मिळाला, आम्ही खूप उशिरापर्यंत उमेदवार जाहीर करत गेलो आणि त्याचा फटका बसला. उज्ज्वल निकम अजून एक बद्दल सुद्धा तेच झालं ना,
युवक निकमांची उमेदवारी अतिशय तिथे किती दिवस घोळ चालला, कारण भाजपच्या वरिष्ठांचं असं म्हणणं होतं की तिथं आशिष शेलार यांनी तो मतदारसंघ बांधलेला आहे. एकतर पुन्हा महाजन यांना काढलं, एका टर्ममध्ये त्यांना बाजूला केलं गेलं, पुन्हा महाजन यांना काढल्याच्या नंतर तुम्ही ऐन वेळेला उमेदवार आयात केला. जर तुमच्याकडे उमेदवार नव्हता तर तुम्ही पुन्हा महाजन यांना का काढलं? मुद्दा क्रमांक दुसरा, तुमच्याकडे जो स्ट्रॉंग उमेदवार आहे त्या उमेदवाराची इच्छा नाहीये. म्हणजे आशिष शेलार यांची इच्छा नव्हती लोकसभेला जायची, त्यांना इथंच महाराष्ट्रात थांबायचं होतं. मग त्यांनी जबाबदारी घेतली, मी तुम्हाला उमेदवार आणून देतो, आणि मग तिथं आले. थोडक्या मतानं ते सीट सुद्धा गेले. सो या ज्या गोष्टी आहेत ना, याचा परिणाम निश्चितपणे झालेला आहे. आणि त्याचा फटका या निवडणुकीमध्ये निश्चितपणे बसलेला आहे. आता या सगळ्याची गोळाबेरीज होणार, पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊ आपण. जर या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये कोण देवेंद्र फडणवीस होते, स्वाभाविकपणे मग त्यांना फडणवीसच होते. आणि नेते विचारतील, बाकीच्या विचारण्यापेक्षा कदाचित त्यांनी स्वतःहून सांगितलं असणार की मीच हे करतो, आता जबाबदारी घेतो. खरंय विलास. अजून एक दोन गोष्टी आहेत ज्या महायुतीला भोवल्या का, तर हे सगळे प्रश्न त्याची उत्तर याच्याविषयी आपण याकरता चर्चा करतोय, कारण जसं तू म्हणालास आता तुझं शेवटचं वाक्य, महाराष्ट्र महायुतीचं नेतृत्वच देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं, त्यामुळे प्रत्येक निर्णयामध्ये त्यांना बहुमती देवेंद्र फडणवीसांकडनं घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नव्हतं. मग एकनाथ शिंदे मंत्री असतील तरी त्या, आणि अजित पवार उपमुख्यमंत्री अर्थमंत्री असतील तरी त्यांना देखील, आणि म्हणून आपण या सगळ्याची चर्चा करतोय. त्यामध्ये काय घडलं, कारण जर महाराष्ट्रामधल्या काही महत्वाच्या लोकसभा उपांकडे बघायचं झालं, सिंधुदुर्ग असेल, बारामती असेल, नाशिक असेल, किंवा बीड सुद्धा आपल्याला बोलायविषयी पण की बारामतीमध्ये आरोप लगेचच आरोप झाला मिटकरींकडून की आमच्या मित्र पक्षांची आम्हाला साथ, त्यांची मतं आम्हाला. सुवर्णा, ते जे म्हणतायत ना त्यात खोटं काहीच नाही, हे फॅक्ट आहे. आपण जर सगळ्या आता जागा काढल्या तर आपल्याला असं लक्षात येत आहे की वोट ट्रान्सफर हे शिवसेना, म्हणजे आता एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात वोट ट्रान्सफर झालं. त्याचं कारण असं आहे की ते वैचारिक मित्र आतापर्यंत राहिलेले आहेत, त्यांची वैचारिक बांधणी आहे. हे सांगताना सुद्धा सांगतात, उघडपणे सांगतात भाजपचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते की आमची वैचारिक मैत्री नाहीये, आम्ही पॉलिटिकली एकत्र आलेलो. जर तुम्ही पॉलिटिकली एकत्र आलाय तर तुम्ही नेते एकत्र आलाय, कार्यकर्ते थोडंच एकत्र आलाय, मतदार थोडाच एकत्र आलेला आहे. ते पर्क्युलेट होण्यासाठी जो काळ जावा लागतो ना, आणि जी परिस्थिती निर्माण व्हायची तो काळ गेलेला नाहीये. हे जे बॉन्डिंग आहे ना आतापर्यंत शिवसेनेच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचं, हे बॉन्डिंग मी बघितलं आपल्या उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये पियुष गोयल यांच्यासाठी लढताना. तिथे शिवसेनेचे कार्यकर्ते असे लढत होते आणि एकमेकांकडे त्यांचं बॉन्डिंग वर्षानुवर्ष आहे ना ग्राउंडवर. त्यामुळे इथं हे एकमेकांच्या विरोधात लढलेले होते, त्यांची मनं जुळणं, संघर्ष दोघांनी रस्त्यावर एकत्र केलेला होता एकमेकांच्या समोर. तुम्ही बघा सुवर्णा, अशा प्रकारचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये. सपा बसपा पारंपरिक विरोधक एकमेकांचे जेव्हा दोघे एकत्र आले होते मोदींच्या विरोधात, लोकांनी नाही स्वीकारलं. 2+2 असं राजकारण होत नाही. खरं तर दोघांची वोट पर्सेंट एकत्र केलं तर मोदी कुठं भाजप राहत नाही असं तेव्हा चित्र होतं, पण असं नाही. बसपाची श्रीमती भाजपला ट्रान्सफर झाली. त्यामुळे आता असं दिसतंय आपल्याला की भाजपची मतं एकतर ते बाहेर पडले नाही, त्यांना घड्याळ, आपल्याला तो व्हिडिओ आठवत असेल, जो भाजपचा वोटर जेव्हा तिथे गेला बारामतीमध्ये, तो कमळ कुठे शोधतोय, त्याला कमळ दिसलेलं नाहीये, त्याला घड्याळ, तो घड्याळच्यापर्यंत राहिलेला आहे, त्याला घड्याळाला मतदान करताना पचनीच पडलेलं नाहीये. त्यामुळे एक प्रकार झाली भाजपला. होत आहे, आपण मध्ये याविषयी बोललो होतो, खडकवासल्याला ते आजोबा गेले आणि तिथे बारामतीसाठी त्यांना मतदान करायचं होतं, तर त्यांनी तिथे मतदान केंद्रावर हँडओव्हर केला की मला कमळ चिन्ह दिसत नाहीये, तर मग मी मतदान करू कसं काय. त्यामुळे तेव्हाही वोट शेअर चर्चेत आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे केडर आहे त्यांचा जो वैचारिक बांधणी आहे ती अशी आहे की ते सातत्यानं धार्मिकतेच्या भाजपच्या राजकारणाच्या विरोधात त्यांनी लढाई लढलेली आहे ग्राउंडवरती.
अचानक त्यांना कमळाला मतदान करा असं सांगायला लावणार, मोदींना बोल, नेते बोलतील, ते म्हणतील, अनेक जणांचं म्हणणं होतं नेते असतील हो, त्यांचं उद्या जुळलंय, आमचं जुळणार का, त्यांना त्या पक्षाबद्दल निर्माण होईल, त्या दिवशी ते त्यांच्यासाठी मतं मागतील. मी बीड मधलं उदाहरण सांगतो, बीड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, लोकांनी ते आमदारांचं ऐकलेलं नाही, स्पष्ट दिसतंय आकडे काढून बघितल्यानंतर. म्हणजे ताकद जर बघितली तर फक्त एक आमदार शरद पवार यांच्या सोबत होता बीड मधला, बाकीचे सगळे झाडून सगळे आमदार इकडे होते. पण केवळ आणि केवळ धनंजय मुंडे यांच्या बाबतीत अपवादात्मक सोडलं तर दुसरीकडे वोट ट्रान्सफर म्हणावं तसं झालेलं नाही, झालंच नाही असं नाही, झालं तसं झालेलं नाही. हो, म्हणजेच सागर बंगल्यावर जर आपल्याला आठवत असत, रोज बातम्या येत की आज इंदापुरातनं काही लोक आली होती त्यांची नाराजी दूर केली, आज बीड मधनं अजून कुठून आली होती, तर बंगल्यावर त्यांची नाराजी दूर करण्याचं काम जरी झालं असलं तरी ते मतात परिवर्तित झालं नाही का, आणि मग जबाबदारी फडणवीसांवरच जाते. खर तर सागरवर ज्या सगळ्या लाटा आदळत होत्या ना नाराजीच्या निवडणुकीच्या काळामध्ये, तुला आठवत असेल, म्हणजे फडणवीसांच्या तर बराच काळ त्याच्यामध्ये गेला, त्याची नाराजी दूर कर, त्याची नाराजी दूर, ही नाराजी का निर्माण झाली ह्याचा अंदाज होता त्यांना. 48 जागांमध्ये जेव्हा एक नवा पार्टनर आलेला आहे, आधी आपल्याला माहिती आहे भाजप शिवसेनेचं जागा वाटप होता होता किती खळखळ व्हायची, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा एक नवा भिडू आला, आणि त्यामुळे खालची जी गणित होती ना, वर झालेली एका रात्री झालेली युती खालपर्यंत जिरपायला जो काळ मिळायला हवा तो मिळाला नाही, त्यामुळे सगळ्यांच्या महत्वाकांक्षांना संधी मिळणं हे शक्य नव्हतं, आणि त्याचा फटका मात्र इथं मिळालेला दिसतोय. खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा जी आहे देवेंद्र फडणवीसांची या नाराजीच्या लाटा शांत करण्यामध्ये गेलेला होता, कारण ह्या सगळ्या लाटा जाऊन सागरवर धडकायच्या तिकडे, आणि मग सागरवर तिथं सगळ्यांना शांत करण्याचं काम त्यांना करावं लागलेलं होतं. ही लढाई त्यांच्यासाठी सोपी नव्हती तसं बघितलं तर, म्हणजे नाराजी म्हणतो. पण एक गोष्ट मात्र मला आवडली देवेंद्र फडणवीसांची, की जे चिंतन आज त्यांनी केलं बैठकीमध्ये, त्यांनी बरोबर मुद्द्याला हात घातला, त्यांना लक्षात आलं की दोन महत्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आपण त्या टॅकल करू शकलो नाही, हे त्यांनी मान्य केलं आहे. म्हणजे असं नाही झालं की दुखणं पायाला आहे आणि मलमपट्टी डोक्याला केली जाते असं अजिबात घडलेलं नाहीये. जे चिंतन आज भाजपच्या बैठकीत झालं त्यांनी बरोबर मुळाला हात घातलेला आहे, त्यांनी ते मान्य केलं. एक, त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या बद्दलची नाराजी आम्ही टाकू करू शकलो नाही. दुसरं, आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो आम्ही टॅकल करू शकलो नाही. ह्या दोन मुद्द्याबद्दल ते बोलले. मला वाटतं हा त्यांचा प्रामाणिकपणा आहे, त्यांनी प्रामाणिकपणे हे केलेलं. राजकारणामध्ये साधारणपणे दोन गोष्टी, एक तर जबाबदारी घेतली जात नाही आणि दुसरं खरं कारण समोर येत. अगदी. तर यात एक मुद्दा आहे विलास, की बोलता बोलता ते असंही म्हणाले की जी सातत्याने इंडिया आघाडीकडून नरेटली जात होती कसं टॅकल करायचं ती, किंवा तिला योग्य पद्धतीने टॅकल करायला हवं होतं यात आम्ही कमी पडलो हेही वाटतं मला. कारण 400 पारचा नारा दिला, लगेच नरेटिव्ह सेट करण्यात आला की संविधान बदलणारे ही लोक, वेगवेगळ्या गोष्टी केल्या ज्याला टॅकल आम्ही करू शकलो नाही असंही ते बोलताना म्हणाले. एक विषय आता उपस्थित, म्हणजे देवेंद्र फडणवीस जर असं म्हणाले असतील की मला आता सरकारमधून मोकळं करा, ज्या कमतर त्रुटी राहिल्यात काम करतो, मला विधानसभेसाठी काम करायचंय, तर मग त्याचे परिणाम काय होऊ शकतात? म्हणजे असा जर निर्णय असेल मन बनव, तर मग पुढे काय परिणाम होऊ शकतो भाजपसाठी महायुतीसाठी? एक प्रकारे की जेव्हा तुमचा लीडर असं सांगतो की मी त्या पदावरून बाजूला होतो, तेव्हा तो मेसेज असतो बाकीच्या सगळ्यांना की आता तुम्हाला सुद्धा बाजूला व्हावं लागू शकतं. मला असं दिसतंय सुवर्ण की त्यांनी एक प्रकारे मेसेज दिलेला आहे पक्ष संघटने सुद्धा आणि सरकारमध्ये मंत्री पदावर बसलेल्यांना सुद्धा, की मी सोडलं त्यामुळे तुम्हाला सुद्धा सोडायची मानसिक तयारी करावी लागेल. एक आता केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल त्याच्याबद्दल की देवेंद्र फडणवीस यांनी, कारण केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर ते सरकारमध्ये सामील झाले होते, त्यांची इच्छा नव्हती, तुम्हाला आठवत असेल, त्यांना मंत्री त्यांना व्हायचं बरोबर,
पण केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर पक्षातली ती शिस्त आहे त्यांची आणि त्यांनी ते स्वीकार. पण यातला भाग मला असा वाटतो की देवेंद्र फडणवीस यांनी मेसेज दिलाय, जे मंत्री आहेत त्यांना रिशफल नक्की होणार आहे, 100% होणार आहे, कारण काही जागा तर भरावं लागणार आहे. आणि दुसरं, जे प्रतीक्षेत आहेत त्यांना संधी पण द्यावी लागणार आहे. आता हा भाग वेगळा आहे की 6 महिन्यात तुम्हाला डिपार्टमेंट किती कळेल, किती काम कराल, पण एक प्रकारे चेहरा बदलणं, भाकरी फिरवली आहे हा किमान दृश्य स्वरूपात खाली मेसेज देणं, हे तरी ते करू शकतात. आणि त्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केलेत असं मला वाटतं. भविष्यामध्ये कालच्या भूकंपानंतर हा एक हादरा होता, हादऱ्यांची ही मालिका सुवर्ण कायम राहणार आहे. पुढचा काही काळ महाराष्ट्रातलं राजकारण हे सतत हादरत राहणार आहे, कालच्या भूकंपाचे धक्के सतत जाणवत राहणार आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे की एक मोठा भूकंप झाल्यानंतर लगेच सगळी जमीन स्थिर होत नाही, स्थिरतावर व्हायला सतत आणखी काही धक्के असे येत राहतात आणि हादरत राहते. तर हे हादरणं सुरू राहणार आहे. सुरुवात मात्र फडणवीसांनी आज केलेली आहे. प्लस मुद्द्यांविषयी या फेसबुक युट्यूब लाईव्ह मध्ये बोलावं लागेल. त्यातला एक मुद्दा तो म्हणजे भाजपचा अति आत्मविश्वास. युतीने घाडीला महाराष्ट्रात किंवा इतर राज्यांमध्ये सुद्धा अंडर एस्टिमेट करत, त्यांची एकी नाहीये असं नियोजन करणं पण भोवलं का? नाही, मी ह्या मताशी अजिबात सहमत नाहीये. कुठेही त्यांनी अंडर एस्टिमेट केलेलं नव्हतं. भाजपला माहीत होतं, केंद्रीय नेतृत्वाला माहीत होतं की खाली काय चाललेलं आहे. मोदींना काही काम नव्हतं म्हणून त्यांनी 18 सभा घेतलेल्या नाहीये. त्यांच्याकडे काही फार वेळ होता म्हणून त्यांनी सभा घेतली नाहीये. त्यांना माहीत होतं महाराष्ट्रातली जमीन ही आपल्यासाठी मजबूत नाहीये. ज्या गुजरातमध्ये त्यांना गॅरंटी होती त्या गुजरातमध्ये त्यांनी सभा घेतलेली नाहीये. त्या गुजरातमध्ये ते 4 दिवस सुद्धा प्रचारला गेले नाहीये. एका टप्प्यामध्ये गुजरातचं मतदान झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये मतदान झालेलं आहे. अर्थ स्पष्ट आहे, भाजपला इथं आपल्याला लढाई घनघोर लढाई लागणार आहे, संघर्ष टोकाचा आहे. आपल्यासाठी वातावरण सकारात्मक नाहीये, त्यांनी कुठे कमी घेतलेलं नाहीये. एक गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये एक डेडली कॉम्बिनेशन तयार झालं, मराठा मुस्लिम आणि हे 3 कॉम्बिनेशनला ते तोडू शकलेले नाही आणि त्याला टॅकल करू शकले नाहीये. बर, विलास खूप खूप आभार तू या चर्चेमध्ये सहभागी झालास. आपण दोघं मिळून काय नेमकं घडू शकत, फडणवीस काय असू शकत हे बोललास, या विषयी बोललास आणि आपण त्याचं विश्लेषण केलं, खूप थँक्यू. आपण महाराष्ट्रामधलं चित्र काही फार चांगलं नाही, लोकसभेसाठी निवडणूक लढ कितत्वाची आहे, प्रतिष्ठेची आहे, अतिटटीची आहे, ही महायुतीनेच केलेली होती. महायुतीच्या तिन्ही पक्ष सिंगल डिजिटवर समाधान मानावं लागलं. भाजप 9, शिवसेना शिंदे, शिवसेना 7 आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवर लागलं. ही महाराष्ट्रातली स्थिती आहे आणि असं असताना ती नक्कीच गंभीर आहे आणि चिंताजनक आहे. पोट शेअर जर असलं तरी सुद्धा ते फक्त शिवसेना शिंदेचंच वाढलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त विचार करण्याची परिस्थिती सुद्धा म्हणजे त्यांच्या आणि भाजपला सुद्धा आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात जे काही घडलं त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारली, असं म्हटलेलं आहे की आता मला सरकारमधून मोकळं करा म्हणजेच मी माझ्या पदांत येतो आणि पूर्ण विधानसभेसाठी काम करतो. आता येत्या काळामध्ये काय घडतं या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतोय. पहा News18 लोकमत आमच्या सोशल मीडियावर सुद्धा येत राहा, युट्यूब फेसबुक इथे फॉलो करत राहा, सगळे विश्लेषणा रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार होत.